राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा आज जळगावला जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने काढण्यात येणार आहे। ट्रॅक्टर सहित शेतकरी यात सहभागी होणार आहेत आणि त्याला उपस्थित राहण्यासाठी मी मुद्दामून इथं आलोय। या आमच्या मोर्चामध्ये जिल्ह्यातले खडसे साहेब, रवींद्र भैया, गुलाबराव देवकर साहेब, सतीश अण्णा, राजू देशमुख सगळेच मान्यवर नेते सहभागी होणार आहेत। रोहिणीताई खडसे पण त्यात सहभागी होणार आहेत आणि जिल्ह्यातल्या सर्व भागातून शेतकरी आज या मोर्चाला येणार आहेत। मला खात्री आहे की गेल्या 4-5 दिवसात जी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना तडाखा दिला आणि शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालं, त्यासाठी देखील या सरकारचे जाग आणण्यासाठी आम्ही सरकारला या धडक मोर्चात आम्ही या सर्वांचा ताबडतोबीनं पंचनामा करावा आणि कोणत्याही परिस्थितीत पीक विम्याच्या रकमा यापूर्वी ज्या मिळणं आवश्यक होतं त्या ताबडतोबीनं द्याव्यात। तांत्रिक गोष्टीत सरकारने विमा कंपन्यांचे अडकू नये आणि ज्यांनी ज्यांनी विमा काढलेला आहे उतरलेला आहे त्यांना सरसकट विम्याच्या रकमा झालेल्या नुकसानीमुळे मिळाल्या पाहिजेत अशी आमची सरकारकडे मागणी आहे। पुन्हा आता नव्यानं ह्या अवकाळी पावसानं जो फटका बसलेला आहे त्याचा पंचनामा झाल्यावर त्या बाबतीत देखील सरकारने तातडीने मदत करावी। सरकारच्या बाबतीत आमचा अनुभव असा आहे की सरकार मोठ्या घोषणा देतं, गोड बोलतं, परंतु पैसा निधी शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। काही ठिकाणी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडल्या की पीक विम्याच्या रकमा अत्यंत तोकड्या मिळालेल्या आहेत आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांची थट्टा देखील करण्यात आलेली आहे। आज जळगाव जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर ज्वारी असेल, गहू असेल किंवा सगळी कोरडवाहू धान्य मधल्या 4-5 दिवसाच्या अवकाळी पावसात त्यांना फार मोठा फटका बसला। केळीच्या विम्याच्या संबंधात पीक विमा कंपन्या वेगळा डिस्प्यूट तयार करून पीक विमा देण्याचं टाळायला लागलेले आहेत आणि त्याचबरोबर केळीच्या बरोबर कापसाचा शेतकरी देखील आमचा मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। कापसाच्या शेतकऱ्यांनी 7,000 मागच्या वर्षी 12,000 रुपये दर होता पण आज मात्र शेतकऱ्यांना 6,500-7,000 दरम्यानच दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला किती दर यावा आज जे सत्तेत बसलेत त्यांनी फार वारेमापूर्वी सत्तेत नसताना मागण्या केलेल्या होत्या। आमचा वारेमाप मागणी आम्ही करत नाही पण किमान मागच्या वर्षी जो दर मिळालेला होता तो 12,000 रुपये दर जर मिळत नसेल तर वरचे 5,000 रुपये शेतकऱ्यांना सरकारने अनुदान म्हणून ताबडतोब घोषित करावेत। आणि आज शेतकऱ्यांची जी कुचंबना आहे, कुठलाही कांदा नाशिक जिल्ह्यात तुम्ही गेला तर कांद्याच्या शेतकऱ्याला दर नाही मिळाला, बाजारभाव पडले म्हणून फटका बसलेला आहे। कुठल्याही भागात जर गेला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या किमती अत्यंत म्हणजे त्यांच्या उत्पादन खर्चही निघत नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून सरकारने या मागच्या वर्ष 1.5 वर्षात ज्या गोष्टी करणं अभिप्रेत होतं त्या कोणत्या गोष्टी करत नाहीत। मोठ्या मोठ्या इव्हेंट करणं, फार मोठ्या घोषणा करणं, याच्या पलीकडे शेतकऱ्याला टीव्हीत काही घोषणा याच्या पलीकडे शेतकऱ्याला लाभ होत नाही आणि म्हणून शेतकरी महाराष्ट्रातला अस्वस्थ आहे। त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांची भूमिका ठामपणानं मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सर्व नेत्यांच्या उपस्थितीत आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आज जळगावला जिल्हा कचेरी जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीवर आम्ही आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचा नेणार आहे। जळगाव जिल्ह्याचा विचार केला सर तर कापूस हा प्रामुख्याने जिल्हा जळगाव जिल्हा ओळखला जातो, केळी पीक विम्याचा प्रश्न आहे, जिल्ह्यामध्ये 3-3 मंत्री आहेत मात्र शेतकऱ्यांना अक्षरशः कापसावर पूर्ण टिलर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली आहे। कापसाला भाव मिळत नाही म्हणून कापूस खराब पडलेला आहे, यावेळेस कापसाचं क्षेत्र सुद्धा शेतकऱ्यांमुळे घटलेलं आहे। नाही, खरं म्हणजे शेतकऱ्यांना कापसाचे दर वधारून मिळायचे असतील सरकारने चढ्या दरांनी बाजारभावात खरेदी कापसाची चालू ठेवली पाहिजे
प्रसंगी कापूस निर्यात पण केला पाहिजे, पण शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी जाता कुठे चालू नाहीये। त्यामुळे केंद्र सरकारच्या पुढाकाराने जर कापूस खरेदीचा केंद्र चालू करण्यात आली तर थोडा बहुत तरी न्याय मिळेल। आता तो न्याय मिळण्याची स्टेज गेलेली आहे। सरकारने कोणत्याही परिस्थितीत आता प्रत्येक कापसाच्या मागे कापसाच्यासाठी जसं मागच्या वर्षी 7,000 रुपये दर होता, ते वरचे 5,000 रुपये शेतकऱ्याला अनुदान म्हणून सरकारने द्यायला पाहिजेत। मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।